मध्य रेल्वे सलग दुसऱ्या दिवशीही रखडलेली आहे। याविषयी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे सलग दुसऱ्या दिवशीही रखडली आहे। आज सकाळीच डोंबिवलीत लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे वाहतूक खोळंबली होती। 3 नंबरवर उभ्या असलेल्या स्लो ट्रेनचा पेंटाग्राफ तुटलाय, त्यामुळे स्लो लाईनवरची वाहतूक फास्ट लाईनवर वळवण्यात आली आहे, त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होतोय। दरम्यान पेंटाग्राफ दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे, पण सकाळच्या वेळात असलेल्या मोठ्या रेल्वे वाहतुकीचा फटका या कामाला बसतो आहे। डोंबिवलीतही दृश्य आपण बघतोय, प्रवाशांची सकाळी आपल्याला माहिती आहे की ऑफिसला जाण्याची घाई असते आणि पेंटाग्राफ तुटल्यामुळे कशा प्रकारच्या घाईमध्ये वाढ झालेली आहे आपण बघू शकतोय। मध्य रेल्वे आपण दुसऱ्या दिवशीही पुन्हा सलग रखडलेली आहे। आज सकाळी डोंबिवलीत लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे वाहतूक खोळंबली होती। 3 नंबरवर उभ्या असलेल्या स्लो ट्रेनचा हा पेंटाग्राफ तुटला, त्यामुळे स्लो लाईनवरची वाहतूक फास्ट लाईनवर वळवण्यात आली, त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होतोय। दरम्यान पेंटाग्राफ दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे, पण सकाळच्या वेळात असलेल्या मोठ्या रेल्वे वाहतुकीचा फटका या कामाला बसतो आहे। हे दृश्य बघू शकतो, थेट दृश्य आहे डोंबिवलीतली, पेंटाग्राफ तुटला आहे, पेंटाग्राफ दुरुस्तीचं काम सुरू आहे। तातडीनं हे जरी हातात घेतलं असलं तरी आपल्याला माहिती आहे सकाळी वाहतूक आणि प्रवासी देखील मोठ्या प्रमाणात असतात। कामावर जायचं कसं, फास्ट लाईन ने जाणार तर चढणार कसे तिकडे, लेडीज लोक उड्या मारतायत, अपघात किंवा झाला याला जबाबदार कोण आहे, काय करायचं प्रवाशांनी, कसा प्रवास करायचा। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी राजेश शिंदे आपल्या बरोबर आहे। राजेश, आपण बघू शकतो डोंबिवली सारखं ठिकाण सकाळी तर भयंकर गर्दी असते चाकरमान्यांची आणि त्यातच हा पेंटाग्राफ तुटला, दुरुस्त करून तो वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे, काय आताची परिस्थिती आहे? अतोनात हाल होत आहेत रेल्वे प्रवाशांचे। डोंबिवली आणि कल्याण हा जो महत्वाची स्टेशन आहे जिथून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी वर्ग मुंबईला जात असतो आणि त्यातच आज सलग दुसऱ्या दिवशी जे आहे ते चाकरमान्यांचे हाल होत आहेत। आज साधारण 2 तास होऊन गेलेले आहेत प्लॅटफॉर्म नंबर 3 वर जी रेल्वे अडकून होती, पेंटोग्राफ तुटल्यामुळे तिथं दुरुस्तीचं काम सुरू आहे। स्लो मार्गावरची जी वाहतूक होती ती जरी जलद मार्गावरून वळवली असली तरी ट्रेनमध्ये चढणं किंवा ट्रेन पकडणं हे अतिशय जिकरीचं काम झालेलं आहे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत। खरंय, धन्यवाद राजेश ही माहिती दिल्याबद्दल। राजेश शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। या संदर्भात अमित जोशी आपल्या बरोबर आहे। अमित, आपण बघतोय सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती खोळंबलेली आहे, पेंटाग्राफ तुटला सकाळी आणि आत्ता माहिती अत्यंत हाल होत आहेत प्रवाशांचे, काय आत्ताची परिस्थिती आहे? आता थोड्या वेळापूर्वीची गोष्ट आहे, जी लोकल अडकली होती की तिचा पेंटाग्राफ प्लॅटफॉर्म नंबर 3 वर तुटला होता, लोकल इंजिनच्या साह्यानं आता स्टेशन बाहेर काढण्यात आलेली आहे। आता ती लवकर कळवा कारशेडला घेऊन तिला घेऊन त्या ठिकाणी जाण्यात येईल। थोडक्यात आता हा मार्ग जो गेले जवळपास 2.5 तास म्हणजे सकाळी 4:30 वाजल्यापासून ते आता 9 वाजेपर्यंत बंद होता, आता ही लोकल ट्रेन या मार्गावरनं हटवल्यामुळे आता थोड्याच वेळात या मार्गावरनं लोकल वाहतूक चालू होणार आहे। असं असलं तरी सर्व लोकल वाहतूक सेवा पूर्वपदावर यायला दुपार उजाडणार आहे, मात्र तोपर्यंत लोकांचे चांगले हाल झालेले आहेत आणि दुपारपर्यंत असेच होत राहणार आहे। खरं आहे अमित, आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं सलग दुसरा दिवस आहे की मध्य रेल्वे रखडलेली आहे, प्रवाशांचे जबरदस्त हाल होतात आणि आपल्याला माहिती खास करून अगदी ऑफिसची वेळ असते, पेंटाग्राफ तुटण्याचे प्रकार तर सर्रास गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत, आपलं काही प्रशासनाशी बोलणं झालं का तिथल्या आणि कधीपर्यंत हा पेंटाग्राफ दुरुस्तीचं काम पूर्ण होईल? म्हटल्याप्रमाणे अगदी काही मिनिटांपूर्वी लोकल ट्रेन ही इंजिनच्या साह्यानं ही त्या ट्रॅकवरनं पुढे नेण्यात आलेली आहे, कळवा कारशेडला तिकडे नेण्यात येईल, थोड्याच वेळेत या मार्गावरनं वाहतूक चालू होईल। मात्र सकाळपासून म्हणजे सकाळपासून साधारण दर 4 मिनिटाला लोकल धावत असते, 7:30 नंतर गर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि अशा वेळेला धीम्या गतीवरचा मार्ग सीएसटीकडे जाणारा बंद असल्यामुळे डोंबिवली असेल, कल्याण असेल किंवा अगदी कर्जत कचाऱ्यापर्यंतच्या लोकल असतील या रखडलेल्या आहेत आणि त्या रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी उसळलेली आहे, लोकांचे चांगलेच हाल झालेले आहेत।
धन्यवाद अमित, ही माहिती दिल्याबद्दल. अमित जोशी आपले प्रतिनिधी डोंबिवलीहून आपल्याला माहिती देत होते. डोंबिवलीत जबरदस्त प्रवाशांची कोंडी झालेली आहे. सकाळची वेळ आहे, चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वेवरून चर्चगेट अनेक ठिकाणी दादरला येण्यासाठी प्रवासी निघालेले असतात. आपल्या इप्सी स्थळांना त्याला पोहोचायचं असतं, मात्र सकाळच्या वेळी हा पेंटाग्राफ तुटल्यानं एकूणच ही वाहतूक आता खोळंबलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.